आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हेलो एवरीवन अपन डिस्कस करो क्वेश्चन इफ ए एंड बी आर स्क्वायर मेट्रास ऑफ सेम ऑर्डर एंड ए इज नॉन सिंगुलर देन फॉर ए पॉजिटिव इंटीजर एन ए इन्वर्स बी ए टू द पावर एन इज इक्वल टू अपने क्या चार पर ए टू द पावर माइनस एन बी रेस टू एन ए रेस टू एन पर है बी ए रेस टू एन बी रेस टू एन ए टू द पावर माइनस एन पर है सी ए इनवर्स बी रेस टू एन ए पर्याय आहे डी एन टाइम्स ए इनव्हर्स बी रेस टू ए मग आपण सर्वप्रथम डिस्कस करूयात आपल्याला जर ए इनव्हर्स बी ए चा स्क्वेअर जर फाइंड करायचा असेल तर तो कसा होणार आहे आता स्क्वेअर म्हणजे काय तर इटसेल्फ सेल्फ टू टाइम्स मल्टिप्लिकेशन असतो म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत ए इनव्हर्स बी इन टू ए इन्टू ए इनव्हर्स बी इंटू ए काही अशा फॉर्ममध्ये म्हणजेच जर आपण विचार केला तर आपल्याला मिळाला आहे ए इनव्हर्स बी ए इंटू ए इनव्हर्स बी ए काही अशा फॉर्म आहे आता ए इनव्हर्स इंटू ए और ए इंटू ए इनव्हर्स आपल्याला मिळतो असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स आय मग आपण लिहू शकतो आहोत ए इनवर्स बी ए द होल स्क्वेअर इक्वल्स टू आपल्याला मिळतो आहे ए इनव्हर्स बी इन्टू आय इंटू बी इंटू ए आता आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स आपल्याला मिळत असतो इट सेल्फ मॅट्रिक्स म्हणजेच आपण जर विचार केला की बी इंटू आयचा तर आपल्याला मिळणार आहे बी इंटू आय एज एन बी आणि बी इंटू ए जसली तसाच मग आपण जर विचार करतो हो, आहोत तर बी इंटू बी म्हणजे काय होणार आहे तर आपल्याला मिळणार आहे बी स्क्वेअर म्हणजेच सॉल्व करून आपल्याला मिळतो आहे ए इनव्हर्स बी स्क्वेअर ए मग आपण लिहितो आहोत आपल्याला मिळाला आहे ए इनव्हर्स बी ए द होल स्क्वेअर काही अशा फॉर्ममध्ये ए इनव्हर्स बी स्क्वेअर ए मग जर आपण क्यूबचा विचार केला तर क्यूब हा कसा फाइंड होणार आहे तर ए इनव्हर्स बी ए द होल क्यूब आपण लिहू शकतो आहोत ए इनव्हर्स आता आपल्याकडे स्क्वेअर हा अवेलेबल आहे त्याचा वापर आपण इथे करणार आहोत द होल स्क्वेअर इंटू ए इनवर्स बी ए काही अशा फॉर्ममध्ये मग ए इनव्हर्स बी ए द होल स्क्वेअर काय आहे तर ए इनव्हर्स बी स्क्वेअर ए इंटू आपल्याला मिळतो आहे ए इनव्हर्स बी ए मग जर आपण विचार केला ए इन्टू ए इनव्हर्स आपल्याला मिळतो आहे आय मग आपण लिहितो आहोत सॉल्व करून ए इनव्हर्स बी स्क्वेअर आय इंटू बी इंटू ए काही अशा फॉर्ममध्ये आता बी स्क्वेअर इंटू आय आपल्याला देणार आहे बी स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच सॉल्व करून आपल्याला मिळतो आहे ए इनव्हर्स बी स्क्वेअर इंटू बी इंटू ए काही अशा फॉर्ममध्ये आता बी स्क्वेअर इंटू बी काय होणार आहे तर बी क्यूब म्हणजेच ए इनव्हर्स बी ए द होल क्यूबला आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळतो आहे एनव्हर्स बी क्यूब आणि ए मग जर आपण या दोघही केसेस कम्पेअर केल्या स्क्वेअर टर्म आणि क्युबिक टर्म तर आपण इन जनरल फॉर एन्थ ही लिहू शकतो आहोत काही अशा प्रकारे आपण लिहितो आहोत आपल्याकडे आहे ए इन्व्हर्स बी ए टू द पावर एन आता जर आपण बघितलं ज्यावेळेस आपल्याकडे स्क्वेअर होता तर फक्त बी स्क्वेअर मिळाला ज्यावेळेस आपल्याकडे क्यूब होता तर बी क्यूब मिळाला मग इथे रेस टू एन पॉवरला काय मिळणार तर ए इनव्हर्स बी रेस टू एन ए काही अशा फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल मग वळतो आहोत आपण दिलेल्या पर्यायांकडे पर्यायांमध्ये आपला योग्य पर्याय असणार आहे ए इनव्हर्स बी रेस टू एन ए म्हणजेच पर्याय सी हा योग्य पर्याय असेल थँक्यू